हरी ओम श्रीराम अंबज्ञ नाथ चवीत. माझे नाव संभाजी राजाराम सिगम वासी. उपासना केंद्र वासी, तालुका पन्हाळा. माझा अनुभव आहे, आई आजारी पडली होती. आई आजारी पडली होती म्हणजे तिला ताप, सर्दी, खोकला, डोकं दुखणे हे सगळा तिला आजार हे होता. आजार असल्यामुळे तिला मी आणि माझी बहीण दवाखान्यात घेऊन गेलो होतो. दवाखान्यात काळजळीमध्ये दाखवली. तिथने परत दाखवल्यानंतर ती म्हणलीत की आमच्या बशी ट्रीटमेंट चालणार नाही, तुम्ही पुढे न्या. पुढे घेऊन गेलो आम्ही कोल्हापूरमध्ये. तिथनं आम्ही दाखवली आहोत, ती म्हणलीत की रक्त लघवी चेक करा पाहिजे. रक्त लघवी चेक केल्यानंतर आम्ही परत गावी हायसर रिटर्न परत आलो. आम्ही पैशाचं जास्त तडजोड आमची जातावी नव्हतीच, एक कमीच प्रमाण. आम्ही काजोड्यात म्हणजे परत यायचं होतं. परत आम्ही मी माझी बहीण वडील आम्ही दवाखान्यात गेलो. तर डॉक्टरने सांगितले रक्तलघवी चेक करा. रक्तलघवी चेक केल्यानंतर सांगितलं, परत रक्तलघवी रिपोर्ट आल्यानंतर ती म्हणलीत की तुमच्या रक्तलघवी ह्याच्यात काहीच तुमचा दोष नाही. सांगितलं डोक्याची स्कॅनिंग करा पाहिजे. डोक्याचं स्कॅनिंग करायला म्हणजे आई सुरुवातीला मला काहीच ओळखत नव्हती, बहिणीला ओळखत नव्हती का नातरून रे कुणालाच वडिलासनी पण ओळखत नव्हती. ती वेड्यावानी म्हणजे हे माझा मुलगा वारला आहे असं, एकुलता एक माझा मुलगा असं काही जे काही वेड्यावानी बोलत होती. त्यानंतर परत आम्ही डॉक्टरापाशी गेलो. असं असं की आई वेड्यावानी म्हणजे पूर्ण असं हे करायला लागली. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करायला लागणार. ऑपरेशन करायला लागणार म्हटल्यानंतर ते म्हणायला लागले तुम्ही पैशाची तोडजोड करायला लागते आणि तुम्हाला 1.5 लाखापर्यंत तुमचं ऑपरेशन करायला लागणार. तर आमची तेवढी ऐपतच नव्हती ऑपरेशन करायची की वडील ऊस सोलाय शेतात असं असायचे. आणि बहिणीनेही लग्न झाले होते त्या कारण आम्ही परपंजा मागे मी आणि माझी बहीण लहान तेवढीच होतो. डॉक्टरांच्याविषयी गेल्यानंतर डॉक्टर म्हणले तुमचे डॉक्टर म्हणलो काही स्कीम याच्यावर आहेत का. तर डॉक्टर म्हणले काही स्कीम नाही पण तुमचे रेशन कार्ड असलं तर ऑपरेशन म्हणजे थोड्या पैशात होऊ शकते. डॉक्टर म्हणलेत की म्हणलो माझे पिवळं कार्ड आहे. तर म्हणले त्याच्यावर काहीच होऊ तुमचं ऑपरेशन हे होणार नाही. रेशन कार्डात नाव बसत नसल्याकारणं बाबाने म्हणलो बाबा की रेशन कार्डात नाव बसत नाही, आता एवढं पैसे आणायचं कुठून. पण कायम मी माझी बहीण लहान की बापूंचा कायम जप करत असो. कायम जप करता करता उदी पाण्यातून टोपणमधनं आईला कायम देणे. ते डॉक्टर तिथे नसल्यामुळे जायचं उदी द्यायची पाण्यानं प्यायला किंवा उदी लावायची डोक्याला कपाळाला सगळ्या डोक्यातनं असं आणू हे करत जाता जाता मग डॉक्टरच्या विषयी गेले. डॉक्टर म्हणले तर असं असं तुम्ही स्कॅनिंग केली आता दुसऱ्या दिवशी तुम्ही परत या. 2 दिवसानंतर औषध उपचार सगळं चालू होतं तिचं. पहिले औषध उपचार चालू असताना डॉक्टरांनी परत दाखवा गेलो तर डॉक्टर म्हणले तुम्ही ह्या 4 दिवसात काय म्हणा ऑपरेशन करा पाहिजे. ऑपरेशन कराय जायचं तेवढ्यात परत घरला आल्यानंतर आणि 4 दिवसांचं आम्ही लेट घेतली कारण पैशाची आमची तोडजोडच नव्हती कसलीच. तर ते रक्त लघवी सगळे चेकअपलाच आमचे संपले होते पैसे. परत घराकडे आलो. घराकडे आल्यानंतर 2 दिवस वेळ आला. 2 दिवसानंतर आई म्हणायला लागली कायम तिला आम्ही म्हणजे बापूंचा पोटू झोपता वेळ कुठं काय हातुरणार असं म्हणजे उद्दी ठेवणे असं सगळं प्रमाण करायचं. मग ती 2 दिवसानंतर म्हणायला लागली बाळा तू इथं जाईस कुठे गेलेलं नाहीस असं काय काय म्हणजे सगळ्यांनी ओळखायला लागली. आधी तर ह्याच्या आधी काहीच ओळखत नव्हती कुणालाच. मग मी माझ्या बहिणीला म्हणलो आई आता कुठेतरी आम्हाला ओळखायला लागली या. डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर की तुम्ही तर ऑपरेशन करायचं पण आईला बऱ्यापैकी सुद्धा आली या म्हणजे आम्हाला बरे म्हणजे मला बहिणीला वडिलांनी तर ओळखायला लागली या बाकी कुणाला तर अजूनही ओळखत नाही. तिथनं पुढं घरात आलो. घरात आलो म्हणजे कायम बापूंची आम्ही उद्दी औषध म्हणजे अशी कायम चालू आमची असायची बापूंच्या कृपेनं की उद्दी आणि बापूंच्या जपमुळे आमची आई आम्हाला हायशी चांगली झाली. आणि मुलाबाळात म्हणजे आत्ता तीच आई आमची शेतात जाती जो माझ्या बहिणींची आणि माझी अशी 12 मुलं आहेत त्यांच्यात खेळ असून खेळून सगळं प्रपंच जेवण पाणी सगळं करते. हरिओम श्रीराम अंबज्ञ.